नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा तुपे फॅमिली संदर्भात बोलायचं आहे म्हणजे खास राजूभाऊ मिसाळ आपल्याला तर माहीतच आहेत रात्री त्यांच्या मुलीचा छ बड्डे झाला आणि खरंच छान प्रकारे केला कुठेतरी लहान मुलांचं कौतुक आपण जे त्या वयातच छान वाटतं नंतर कसं असतं ना मोठे झालं का आपोआप अशा आप आप गोष्टीमध्ये आपल्यातला जो म्हणजे रस असतो तो आपोआप कमीच हो जातो कारण की लहानपण हे वेगळंच असतं म्हणूनच म्हणतात लहानपण देग देवा तर तशा पद्धतीने त्यांनी छान केलेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे आपल्याला असं काही गोष्टी त्यांच्या खटकत नाही फक्त काही गोष्टी अशा असतात ना की ते समाजाला किंवा ह्या पब्लिकला न पटण्यासारखं करतात आणि वेगळंच काहीतरी घडून जातं तर पहा आठ दिवसापूर्वी त्यांच्याकडं भंगार विकून खाऊ म्हणजे त्यांच्याकडे भात खायला किंवा तांदूळ घरामध्ये नव्हतं तर त्यांनी भंगार विकून तांदूळ आणला दुकानामधून आणि नंतर भात शिजवून खाल्ला असा त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता सोशल मीडियावरती आणि आठ दिवसानंतर पहा आज त्यांची परिस्थिती लगेच अचानक त्यांनी दागिने करण्याची म्हणजे बायकोला घ घरा गळ्यामध्ये घालायला दोन वाट्या चार मणी किंवा घरात बड्डे सेलिब्रेशन करण्याची कपडे घरात वस्तू दागदागिने हे घेण्यासाठी त्यांची एकदम अचानक आठ दिवसानंतर ऐपत आली मग लोक अशा वेळी बोलणारच ना की ज्याच्याकडे तांदूळ भात शिजवून खायला तांदूळ नव्हता त्या व्यक्तीकडे आठ दिवसामध्ये अशा असा बदल कसा होतो तर साहजिकच आहे वाटणं हे साहजिकच आहे कारण की तुम्हीच ते दाखवून देत आहे तुमची परिस्थिती कशी आहे आणि कशी नाही मला फक्त एकच सांगायचं की तुम्ही ज्या गोष्टी सोंग ढोंग करताय किंवा इकडे तिकडे फिरता आयुषाराम हो तुम्ही गरजेपुरते वस्तू नक्कीच घ्या वस्त्र निवारा दोन टायमाचं दोन तीन वेळचं खायला व्यवस्थित असलं कपडे अंग झाकण्या एवढे कपडे असले आणि राहायला निवारा असेल तर एवढं तुम्ही म्हणजे गरजेच्या वस्तू तुम्ही नक्कीच वापरा परंतु भविष्यात जर तुमची काही सेविंग करावी असं मला वाटत आहे आणि एक चांगली व्यक्ती म्हणून किंवा तुम्ही एक हुन 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 तुम्हाला एक चांगलं फॅमिली मेंबर म्हणून मी तुम्हाला चांगलं सांग सांगण्याचं एक माझं मत प्रयत्न करत आहे तर पहा माझं असंच म्हणणं आहे की जर काही गोष्टी तुम्ही सेविंग करून स्वतःच्या मुलीसाठी खर्च ठेवले पाठीमागं तर उद्या भविष्यात तुमच्यावर भंगार विकून खाण्याची किंवा तसे गोष्टी करण्याची परत ही परिस्थिती करो येऊ नये परंतु येणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायला हवी कारण ही पैसा असला आल्यानंतर आपण अचानक काही करायचं आणि नसल्यानंतर आपण उपाशी राहायचं तर असं मुळीच करायला नको कारण काय होतं ना तुम्ही अशी परिस्थिती जगासमोर किंवा पब्लिक समोर मांडता आणि पब्लिकनं तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर दिलं की मग त्याचा तुम्हाला त्रास होतो त्यामुळं अशा गोष्टी घडू नयेत आणि मग पब्लिक म्हणणारच ना तुम्ही एवढे पैसे कुठून आले नऊ ते आठ दिवसापूर्वी आणि आठ दिवसानंतर लगेच अचानक आले तर तुम्ही मला एक मला एक प्रश्न पडत आहे की जरी तुम्ही हे लोन वगैरे काही काढलं असेल तर ठीक आहे ना बचत गटाचं वगैरे लोन निघतं पण तुम्ही कंटिन्यू तुम्ही इकडे राजुभोत्र म्हणतो मी कधी कामाला असतो त्यांच्यामध्ये फक्त अविताचं काम करतो बाकी सगळे हे दिवसभर फक्त अंगावरती घेऊन ती योग्यता तर पाहिलं ना तर दिवसासुद्धा अंग व्हिडिओ बनवताना अंगावरती घेऊन थंडीच्या दिवसात बसल्यासारखं एवढी तरुण मुलगी आहे आणि म्हाताऱ्या माणसानं बसणं साहजिकच आहे किंवा त्यांना त्यांच्या अंगामध्ये तेवढी इम्युनिटी पॉवर नसते ना त्यांना दिवसापण कधी कधी थोडीशी थंडी वाजते असं त्यांना आळस आल्यासारखं होतं ते साहजिकच आहे आपण त्या ते समजून घेऊ शकतो परंतु ही तीस वर्षाच्या आतमधली जर मुलगी जर दिवसासुद्धा व्हिडिओ काढताना जर असं थंडीत राहाय बसल्यासारखं किंवा थंडीत कुडकुडत बसल्यासारखं अंगावर घेऊन बन व्हिडिओ बनवत असेल म्हणजे कायम तिच्याकडं आळशीपणाचाच म्हणजे आपल्याला जो भाव असतो तो दिसत असतो कधी तुम्ही नि ऑब्झर्वेशन करा कधी दिवस दिवस असो रात्री असो कधीही असो ज्यावेळेस तिचे व्हिडिओ पण असतात खूप सारे तर ते कंटिन्यू तिच्या अंगावरती शॉल वगैरे घेतलेलं असतं आणि असं थंडीच असल्यासारखं किंवा खूप आजारी असल्यासारखं आळशीपणाने आणि व्हिडिओ बनवताना खूप सारा आळस देणं वगैरे वगैरे तिचं चालू असतं म्हणजे आपल्यासमोरचे व्यक्ती आज हजारो लोक आपला व्हिडिओ पाहतात आणि आपली एवढी मोठी वीस बावीस हजाराची आपली आयडिया आहे एवढे लोक आपल्याला तोंड देतात किंवा आपल्या आपल्यासमोर असतात आणि आपल्या अशा लोकांसमोर आपण बसतो की आपण जसं की खूप आपण सहा महिन्यापासून आजारी आहोत म्हणजे एवढा आळशीपणाचा आव तिच्यासमोर म्हणजे असतो तिच्या चे चेहऱ्यावर कधी फ्रेश माइंड नसते आणि मला एक सांगायचं आहे त्या ताईला पण की कधी असताना आपल्या अंग आपल्या अंगातला जो आळशीपणा आहे ना जरा झटकून टाकला ना तर सगळी रोग बाजूला जाते कसलाही आजार होत नाही किंवा कसलाही दुखणं आपल्या जवळ येत नाही त्यामुळे आपल्यातला ऐंशीपणा झटकून टाकायचा आणि कधीतरी टवटवीत किंवा फ्रेशपणा पब्लिकला दाखवायचा जेणेकरून पब्लिकलाही आवडतं की नाही बाबा ही व्यक्ती किती फ्रेश असते एवढं सगळं दुःख आहे तरी खूप छान सगळ्यांशी बोलते हसून खिळून आणि कायम टवटवीत असते मला असं म्हणायचं नाही की तू छान कपडे घालावेत किंवा चांगले वेणे घालाव्यात किंवा खूप काही दागिने घालावेत असं नाही जे आहेत त्यातच तू छान दिसतेस पण आहे त्यातच तू व्यवस्थित टापटीपणा आणि थोडंसं आपण समाजासमोर किंवा या सोशल मीडियावरती आहोत त्याचं जरा भान ठेवून राहिलं तर नक्कीच चांगलं होईल तर पहा ज्या गोष्टी आहेत त्या मला वाटलं तर तुम्ही मला थोडंसं वाटलं म्हणून तुम्ही मला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर राग मानवू नका प्लीज तर पहा स बाकी सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद